नमस्कार मित्रांनो ऑनली बी सी एस हे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आपण मागच्या वेळेस मित्रांनो मॅट्रिक्स अल जब्रा हा सब्जेक्ट बघत होतो आणि त्यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर पाहिला होता त्या चॅप्टरचं चा नाव म्हणजे इंट्रोडक्शन टू मॅट्रिक्स थिअरी मित्रांनो आपण त्यामध्ये काही पॉईंट शिकलो होतो की मॅट्रिक्स हा कसा असतो मॅट्रिक्सवर कोणते ऑपरेशन परफॉर्म होतात मॅट्रिक्स ऍडिशन म्हणजे काय मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन म्हणजे काय तर मित्रांनो तो चॅप्टर आपण पुढेही कंटिन्यू करणार आहोत पण आज आपण एक नवीन सब्जेक्ट शिकणार आहोत तो म्हणजे सी प्रोग्रॅमिंग तर सी प्रोग्रॅमिंगमध्ये एकूण तुम्हाला फाय चॅप्टर आहेत चॅप्टर म्हणू शकता मित्रांनो किंवा लेसन आहे आणि ते पुढील प्रमाणे बघा मित्रांनो फर्स्ट चॅप्टर त्याचं नाव आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अस्पेक्ट सेकंड चॅप्टर त्याचं नाव आहे सी फंडामेंटल थर्ड चॅप्टर कंट्रोल स्ट्रक्चर फोर्थ फोर्थ चॅप्टर फंक्शन अँड फिफ्थ चॅप्टर एरेज तर मित्रांनो आपण फर्स्ट चॅप्टरवर येऊ फर्स्ट चॅप्टरचं नाव प्रॉब्लेम सॉल्विंग असेप्ट चला आता तो आपण चालू करूया तर फर्स्ट चॅप्टरचं नाव मित्रांनो प्रॉब्लेम सॉल्विंग असेप्ट असे आहे तर फर्स्ट चॅप्टरमधील फर्स्ट पॉईंट किंवा फर्स्ट मुद्दा तो म्हणजे अल्गोरिधम तर अल्गोरिधम नेमकं काय असा प्रश्न तुमच्या मनात आला असणार तर अल्गोरिधम मध्ये आपण प्रत्येक स्टेप ही लॉजिकली सिक्वेन्सनुसार सॉल्व्ह करतो आणि अल्गोरिदमचे खास खास वैशिष्ट्य म्हणजे की तो अल्गोरिदम हा कोणत्याही प्रोग्रॅमिंग लँग्वेजवर डिपेंड नसतो म्हणून तो, तो समजून घेण्यास किंवा समजण्यास अतिशय सोपा असतो मित्रांनो अल्गोरिदम चार्ट आणि प्रोग्रॅम ह्यामध्ये काही ना काही नातं असतं आता तुम्ही म्हणणार चार्ट कुठून आला तर अल्गोरिदमचा नंतर अल्गोरिदमनंतर आपण फ्लो चार्ट शिकणार आहोत फ्लो चार्ट हा अल्गोरिदम नंतरचा कन्सेप्ट आहे हा असेही आपण म्हणू शकतो तर मित्रांनो मी काय सांगत होतो की अल्गोरिदम फ्लो चार्ट आणि प्रोग्रॅम ह्या तिघांमध्ये काही ना काही नातं आहे ह्या तिघांमध्ये काही ना काही कनेक्शन आहे ते कसे तर मित्रांनो अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट यामुळे आपल्याला आयडिया होते की आपण प्रोग्राम कसा लिहू शकतो किंवा तो प्रोग्राम कसा आहे किंवा एखाद्या प्रोग्रॅमवरून आपल्याला सम आपण एखाद्या प्रोग्रॅमवरून किंवा त्याच्यावरून आपण अल्गोरिदम लिहू शकतो किंवा फ्लोचॅट ड्रॉ करू शकतो म्हणून मी असे म्हणालो की अल्गोरिदम फ्लो चॅट आणि प्रोग्रॅम यामध्ये तिघांमध्ये काही ना काही नातं आहे तर एक सांगतो मित्रांनो अल्गोरिदम आणि फ्लो चॅट हे या सी प्रोग्रॅमिंगमधले महत्वाचे भाग किंवा घटक आहे असेही आपण म्हणू शकतो म्हणजे अल्गोरिदम आणि फ्लो चॅटवर तुम्हाला एक्झाममध्ये शंभर टक्के प्रश्न विचारला जाऊ जातोच आणि तो जाणारच कारण की अल्गोरिदम हा अतिशय सोपा भाग आहे आणि त्याच्यावर मित्रांनो खूप जास्त मार्क्स आहे अल्गोरिदम आणि फ्लो चॅट हा तुम्हाला पाच किंवा चार मार्काला विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये तर म्हणून अल्गोरिदम तुम्ही ली, नीट लक्ष देऊन ऐका काय आहे अल्गोरिदम तर बघू अल्गोरिदम तर त्यांनी काही चार पॉइंट दिले आहे ते आपण बघू पॉइंट वन द फर्स्ट स्टेप इन द प्रोग्राम डेव्हलप इज टू ड्यू डे वाईस अँड डिस्क्राईब अ प्रेसिस प्लॅन ऑफ वॉट यू वॉन्ट द कॉम्प्युटर टू डू दिस प्लॅन एक्सप्रेसेड अ सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन इज कॉल्ड अँड अल्गोरिदम द वर्ल्ड ऑफ द वर्ल्ड अल्गोरिदम रिलेटेड टू नेम ऑफ मॅथमॅटिशियन अल खोराझमी विच मीन्स प्रोसेड्युअर ऑर टेक्निक्स मित्रांनो हा सेकंड पॉइंट खूप महत्त्वाचा आहे असा तुम्हाला हा सेकंड पॉइंट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण की एमसीक्यूमध्ये हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो की कोणत्या मॅथमॅटिशियनच्या नावानुसार अल्गोरिधमचं नाव पडलं किंवा अल्गोरिदम हा शब्द पडला असे विचारला जाऊ शकतो तर हा सेकंड पॉईंट खूप महत्वाचा आहे तो तुम्ही लक्षात ठेवा थर्ड पॉइंट अँड अल्गोरिदम इज जस्ट अँड आउटलाईन ऑर आयडिया बिहाइंड अ प्रोग्रॅम मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं मित्रांनो की वरून आपल्याला आयडिया होते की तो प्रोग्रॅम कसा आहे किंवा आपण तो प्रोग्रॅम लिहिणार आहोत तो कोणत्या कशा पद्धतीने लिहिणार आहोत हे आपल्याला ही आयडिया ही मुळे आपल्याला क्लिअर होते Four point An algorithm is expressed in pseudocode, something resemble, resembling C language or Pascal, but with some statement in English rather than within the program, programming language. It is ex expected that one could translate each pseudocode statement to a small number of lines of actual code easy, easily and mechanically. आता मित्रांनो आपण डेफिनेशन पाहू डेफिनेशन हे फार इम्पॉर्टंट आहे ते बघा अँड अल्गोरिदम इज डिफाईन एज अ सेट ऑफ एक्सप्लेसिट अँड अनबायज्युअस फायनाइट स्टेप विच वेन कॅरीड आउट फॉर अ गिव्हन सेट ऑफ इनिशियल कंडिशन प्रोड्यूस द करस्पॉन्डिंग आउटपुट अँड टर्मिनेट इन फायनाइट टाइम मित्रांनो आता कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहे ते अल्गोरिदमचे हे विचारले जाऊ शकतात पण एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे तरी आपण ते बघू पहिलं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे इनपुट देअर शुड बी झिरो ऑर मोर इनपुट व्हॅल्यू विच आर टू सप्लाय टू अल्गोरिदम आउटपुट रिझल्ट शुड बी प्रोड्यूस बाय अल्गोरिदम अँड मित्रांनो नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे तिसरा बघू शकतात डिफायटनेस इच, टेप, इच, इच टेप, स्टेप स्टेप must be clear and unbiased unbi unbi sorry mitra no pronouns problem shama asavi. finiteness if we trace the statement of algorithm when for all case cases the algorithm must terminate after a finite number of steps. effective effectiveness each step must be sufficiently basic that a person using only paper and pencil can in principle carry इट आउट इन एडिशन नो ओनली इच स्टेप इज डिफाईन आई इन इट मस्ट ऑल्सो बी फिजिबल मित्रांनो आता आपल्याला खाली एक पॉइंट दिसते हाऊ टू राईट अल्गोरिदम यांनी काही स्टेप दिलेले आहे त्या स्टेप म्हणजे स्टेप वन डिफाईन युअर अल्गोरिदम इनपुट स्टेप टू डिफाईन द व्हेरिएबल स्टेप थ्री आउटलाईन द अल्गोरिदम ऑपरेशन स्टेप फोर आउटलाईन द रिझल्ट ऑफ युअर अल्गोरिदम ऑपरेशन आउटपुट द रिजल्ट ऑफ युअर अल्गोरिदम ऑपरेशन तर हे फार कॉम्प्लिकेटेड आहे तर में एक तो कि नहीं मी एकच सांगतो की नेहमी अल्गोरिदम आपल्याला लिहायला लावला किंवा अल्गोरिदम आपल्याला काढायला लावलेला आहे तर आपल्या आपण फक्त लक्षात ठेवायचे ठेवायची गोष्ट आहे की प्र फर्स्ट स्टेप ही तुमची नेहमी स्टार्टच असणार कोणताही अल्गोरिदम आपल्याला लिहायला लावला असेल तर फर्स्ट स्टेप ही नेहमी नेहमी स्टार्ट असणार आणि लास्ट स्टेप ती नेहमी स्टॉप असणार आता म्हणजे आपण एखादं काम करायला घेतो मित्रांनो तर बघा आपण एखादं काम करत असताना आपण ती कामाला सुरुवात करतो म्हणजे फर्स्ट स्टेप ही काय आली तुमची स्टार्ट आणि जे काम खतम झालं किंवा आपण ते काम खतम झाल्यावर आपण थांबून घेतो ती स्टेप आली म्हणजे तुमची स्टॉप तर फर्स्ट स्टेप ही स्टार्ट आणि लास्टची स्टेप ही स्टॉप हे तुम्ही लक्षात घ्या आता आता फर्स्ट स्टेप नंतर सेकंड स्टेप द फर्स्ट स्टेप नंतर सेकंड स्टेप फर्स्ट स्टेप आपली काय होती स्टार्ट आता सेकंड स्टेपमध्ये आपल्याला रीड टू नंबर्स किंवा डिफाईन कद डिफाईन द व्हेरिएबल ही असे सेकंड स्टेप असते म्हणजे आपण इथं डिफाईन करतो आपल्याला जे आपल्याला जी गोष्ट फाईंड करायची आहे त्या गोष्टीसाठी लागणारे पॉइंट्स किंवा व्हेरिएबल हे सेकंड स्टेपमध्ये डिफाईन होणार किंवा आपण त्यांना शो करतो की ह्या ह्या गोष्टी आपल्याला लागतंय आणि थर्ड स्टेप ही नेहमी तुमची काय असते मित्रांनो कॅल्क्युलेशन किंवा प्रोसेसची स्टेप थर्ड स्टेपमध्ये आपण कॅल्क्युलेशन म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला एरिया फाईंड करायचा आहे तर एरियासाठी दोन गोष्टी लागतात त्या म्हणजे लेंथ अँड ब्रीथ तर लेंथ अँड ब्रीथ ह्या दोन गोष्टी सेकंड स्टेपमध्ये येणार आपण ती रीड करू किंवा ते इनपुट घेऊ आणि कॅल्क्युलेशनच्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट एरियाचा फॉर्म्युला ए इज इक्वल टू लेंथ इन टू ब्रीथ आपण एरिया कॅल्क्युलेट केला आता फोर स्टेप म्हणजे मित्रांनो डिस्प्लेची स्टेप किंवा शो ची स्टेप जे आपण आन्सर फाईंड केलेले आहे ते आपल्याला शो किंवा डिस्प्ले करायचा आहे म्हणून ते फोर्थ स्टेप मध्ये आपण लिहू मित्रांनो फोर्थ स्टेप काय आहे डिस्प्ले डिस्प्ले ते शो आपला आउटपुट आलेला आहे किंवा ते आन्सर आलेलं आहे ते शो करण्यासाठी फोर्थ स्टेप आणि लास्ट स्टेप म्हणजे ती स्टॉप म्हणजे फॉर एक्झाम्पल मित्रांनो की आपण एखादं काम करायला घेतलं ते काम करण्यासाठी पहिले आपण स्टार्ट घेऊ म्हणजे स्टार्ट करू त्या कामाला म्हणजे ती फर्स्ट स्टेप झाली आणि ते काम करण्यासाठी आपल्याला आवश्यक वस्तू कोणती आहे ते सेकंड स्टेपमध्ये येणार आणि त्या कामावर किंवा ते काम आपण करणार आहोत त्याच्यावर प्रोसेस किंवा आपण समजा एखादी भाजी करणार आहोत तर ती भाजी शिजवणं कापणे हे म्हणजे तुमची कॅल्क्युलेशनची स्टेप आणि नंतर शेवटी ते झालं काम आपलं झालं तर त्याचा रिझल्ट तो येणार आहे तो आपल्या डोळ्यांनी दिसणार आहे ना मित्रांनो तो रिझल्ट किंवा आपली भाजी झाली तर ती आपण भाजी एखाद्या भांड्यामध्ये दे काढून घेणार आहोत आणि ती शो करणार आहोत म्हणजे ती डिस्प्ले करणार आहोत आलेला आउटपुट किंवा आन्सर ते डिस्प्ले करण्यासाठी ही फोर्थ स्टेप आणि लास्ट स्टेप म्हणजे स्टॉप झाला आपलं का असं मित्रांनो तर मित्रांनो बघा काही एक्झाम्पल दिलेले आहे तर मित्रांनो हे बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे टू फाइंड द सम ऑफ टू नंबर्स कार सांगितलं आहे म्हणजे सम तुम्ही फाईंड करा दोन नंबरची तर मित्रांनो दोन नंबर हे तुमचे काहीही असू शकतात ए घ्या बी घ्या सी घ्या डी घ्या एक्स घ्या वाय घ्या तर मित्रांनो बघा फर्स्ट स्टेप स्टार्ट सेकंड स्टेप रीड टू नंबर ए अँड बी यांनी ए अँड बी घेतलेले आहे कॅल्क्युलेशनची थर्ड स्टेप बघा मित्रांनो कॅल्क्युलेशनची कॅल्क्युलेट द सम ऑफ ए अँड बी एवढंही तुम्ही लिहू शकता नाही तर अँड स्टोअर इट इन सम अँड फोर्थ स्टेप बघा मित्रांनो डिस्प्ले द व्हॅल्यू ऑफ सम आता त्या समचं आलेलं आन्सर हे डिस्प्ले करण्यासाठी त्यांनी फोर्थ स्टेप घेतली आहे मित्रांनो डिस्प्ले द व्हॅल्यू ऑफ सम अँड फिफ्थ स्टेप मित्रांनो स्टॉप आता मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल बघा टू फाइंड एरिया अँड पॅरामीटर ऑफ रेक्टँगल त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे की फाइंड करा ट्रँग रेक्टँगलचा एरिया अँड पॅरामीटर तर तुम्हाला माहितीच आहे रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे लेंथ इन्टू ब्रीथ अँड पॅरामीटरचा फॉर्म्युला टू इनटू ब्रॅकेटमध्ये लेंथ प्लस ब्रीथ तर मित्रांनो बघा फर्स्ट स्टेप ही स्टार्टचीच असणार सेकंड स्टेपमध्ये आपण काय सांगितलं की इनपुट साइट किंवा रीड म्हणू शकतो मित्रांनो इनपुट साइड लेंथ अँड ब्रीथ म्हणजे एल अँड बी घेतल्या नंतर थर्ड स्टेप आली ती कॅल्क्युलेशनची एरिया इज इक्वल टू फॉर्म्युला लिहिला आपण मित्रांनो एरिया इज इक्वल टू लेंथ इन टू ब्रीथ याच्यानंतर आपण कॉमा देऊन पॅरामीटरचं पण लिहू शकलो असतो की कसं की पॅरामीटर इज इक्वल टू टू इन टू ब्रॅकेटमध्ये एल प्लस बी पण यांनी एक एक्स्ट्रा स्टेप घेऊन ते शो केलेले आहे काही हरकत नाही असंही चालेल तर बघा स्टेप फोर पॅरामीटर इज इक्वल टू टू इंटू टू ब्रॅकेटमध्ये एल प्लस बी ब्रॅकेट कंप्ले फिफ्थ स्टेप किंवा पाचवी स्टेप ते आपल्याला आन्सर डिस्प्ले करण्यासाठी आहे द डिस्प्ले एरिया अँड पॅरामीटर आणि लास्ट स्टेप म्हणजे स्टॉप तर मित्रांनो तुमची आयडिया एक क्लिअर झाली असणार की आपल्याला अल्गोरिदम फाइंड करण्यासाठी या चार किंवा पाच स्टेप ह्या फार महत्वाच्या आहे तुम्ही म्हणणार की चार नाहीये काही काही याच्यामध्ये मध्ये सहा सात स्टेप आहे तर असे काही नाही इम्पॉर्टंट ह्या चारच स्टेप स्टेप आहे मध्ये किंवा चार रूल रूल आहे फर्स्ट रूल म्हणजे स्टार्टचा असणार सेकंड रूल म्हणजे आपण ते इनपुट किंवा डिफाईन व्हेरिएबल करणार थर्ड स्टेप किंवा थर्ड रूल म्हणजे कॅल्क्युलेशनचा आणि फोर्थ म्हणजे स्टॉप हे चारच आणि ते बाकीचे पॉइंट्स आहे ना ते वाढवलेले असतात किंवा जसजसा प्रोग्रॅम असतो ना तसतसे ते पॉइंट्स वाढतात मित्रांनो एकदम सिम्पल हे फार इम्पॉर्टंट आहे याच्यावर तुम्हाला हाताचे चार आणि पाच मार्क कुठेच तुमचे गेले नाही हे एवढं ड्रॉ करून आणि थोडीशी डेफिनेशन अल्गोरिदम म्हणजे काय हे त्यांना समजून सांगून आणि अल्गोरिदम काढून दाखवला तर तुमचे पाच आणि चार मार्क कुठेच गेले नाही नेक्स्ट आपण बघू की ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान ऑफ अल्गोरिदम म्हणजे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हानेजेस अल्गोरिझम अल्गोरिदमचे आपण पाहणार आहोत तर मध्ये तर इट इज स्टेप बायज रिप्रेझेंटेशन ऑफ सोल्युशन टू गिवन प्रॉब्लेम विच मेक इट इझी अँड सिम्पल टू अंडरस्टँड बघा मित्रांनो मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की स्टेप बाय स्टेप रिप्रेझेंटेशन ऑफ सोल्युशन म्हणजे आपल्या आपलं सोल्युशन किंवा गिव्हन प्रॉब्लेमचं स्टेप बाय स्टेप नी मध्ये सॉल्व केलं जातं म्हणजे अल्गोरिदममध्ये मध्ये अल्गोरिदम कोणताही प्रॉब्लेम हा स्टेप बाय स्टेप नी सॉल्व केला जातो असंही आपण म्हणू शकतो सेकंड पॉइंट अँड अल्गोरिदम यूज अ फाईंड प्रोसिड्युर इट फॅसिलिटी प्रोग्रॅम डेव्हलप बाय ऍक्टिंग एज अ डिझाईन डॉक्युमेंट ऑर ब्ल्यू प्रिंट ऑफ गिव्हन प्रॉब्लेम सोल्युशन थर्ड पॉइंट बघा मित्रांनो इट इज नॉट डिपेंड ऑन एनी प्रोग्रॅमिंग लँग्वेज सो इट इझी अंडरस्टँड फॉर एनी इवन विदाउट प्रोग्रॅमिंग नॉलेज म्हणजे मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो की अल्गोरिधमचं एक वैशिष्ट्य आहे की तो कोणत्याही प्रोग्रॅमिंग लँग्वेजवर डिपेंड नसतो म्हणून तो समजून घेण्यासाठी तो अतिशय सोप्पा असतो फोर्थ स्टेप बघा एवढी स्टेप इन अल्गोरिदम हॅज लॉजिकली सिक्वेन्स सो इट इज इझी टू डीबर्क मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की अल्गोरिदम मध्ये प्रत्येक स्टेप ही लॉजिकली सिक्वेन्सनुसार सॉल्व केली असते फिफ्थ पॉइंट बाय युझिंग अल्गोरिदम द प्रॉब्लेम इज ब्रोकन डाऊन इन टू स्मॉलर पीसेस ऑर स्टेप हिन्स इट इज इझियर फॉर प्रोग्रॅम प्रोग्रॅम टू कन्वर्ट इट टू अन एक्च्युअल प्रोग्राम डिसएडवांटेजेस बघा इन लार्ज अल्गोरिदम द फ्लो ऑफ प्रोग्रॅम कंट्रोल बिकम डिफिकल्ट टू ट्रॅक इट इज डिफिकल्ट टू शो ब्रांचिंग अँड लुपिंग थर्ड पॉइंट अल्गोरिदम लॅक विज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रोग्रॅमिंग कन्स्ट्रक्ट लाइक फ्लो चार्ट अंडर स्टँडिंग द अंडरस्टँडिंग द लॉजिक बिकम रिलेटिवली डिफिकल्ट इन कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आता मित्रांनो तुम्हाला एक पॉइंट दिसत आहे नवीन पॉईंट तो म्हणजे फ्लो चार्ट तर फ्लो चार्ट हा अल्गोरिधमपेक्षा थोडासा वेगळा आहे कारण की थोडस स्लाइटली त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे तो म्हणजे काय की अल्गोरिदम मध्ये आपण काही सिंबॉल यूज करत नाही पण मध्ये आपण सिंबॉल यूज करतो आणि तो ड्रॉ आपल्याला करावा लागतो तर सिंबॉलचा अर्थ म्हणजे कोणतेही सिंबॉल कसेही सिंबॉल, सिंबॉल आपण फ्लो चॅटमध्ये ड्रॉ करून चालत नाही प्रत्येक सिंबॉलला काही ना काही विशिष्ट आकार आहे आणि काही ना काही प्रॉपर्टीज आहे आणि त्यांची वैशिष्ट्य जागा आहे ते सिम्बॉल कुठे वापरायचे ते सिम्बॉल काय आहे आणि त्यांचे वैशिष्ट्य काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चार्टमध्ये आपण फ्लो चार्टमध्ये चार्ट प्रत्येक स्टेप ही लॉजिकली सिक्वेन्सनुसार तर सॉल्व्ह केलेली असते पण ती ड्रॉ केली असते ती अशी स्टेप वन इज इक्वल टू कॅल्क्युलेशन असं लिहिलेलं नसतं मित्रांनो याच्यामध्ये सिम्बॉलनी शो केली असते तर बघा मित्रांनो फ्लो चॅटची डेफिनेशन अ फ्लो चॅट इज अ ग्राफिकल पॅक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ लॉजिक फॉर सॉल्व्हिंग अ प्रॉब्लेम काय सांगितलेलं आहे की फ्लो चॅट हा ग्राफिकली रिप्रेझेंटेशन असतो म्हणजे तो सिंबॉलच्या याच्या नुसार सॉल्व्ह केलेला असतो किंवा शो केलेला असतो असंही आपण एक म्हणू शकतो आणि एक तुम्हाला कन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवायचा आहे मी तो आधीही बोललो की अल्गोरिदम फ्लो चॅट अँड प्रोग्रॅम मध्ये काही ना काही संबंध आहे किंवा कनेक्शन आहे तर बघा आता डेफिनेशन अ फ्लो चार्ट इज डिफाईन एज अ स्टेप बाय स्टेप डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन ऑफ द लॉजिक स्टेप टू सॉल्व्ह अ गिवन प्रॉब्लेम फ्लो चॅट इज व्हिज्युअल ऑर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्गोरिदम the flowchart are factorial representation of method that to be used to solve a given problem and help a greater a great deal to analyze the problem and plan its solution in systematic and orderly manner flowchart use different symbols to design a solution to the problem it is another commonly used programming tool

आ, आपला आन्सर फाईंड करत असतो तर मित्रांनो पुढचे सिम्बॉल ते सिंबॉल कशासाठी यूज होतात त्याचा काय अर्थ आहे आपण हे नंतर बघू पण त्याआधी मी मोबाईलनी तुम्हाला शिकवत आहे म्हणून व्हिडिओ जर हलते तर त्यासाठी समा क्षमा असावी आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला कमेंट्स करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय मित्रांनो